बेगावी शहरातील वैभवनगर येथील सना हिचा विवाह रीतिरिवाजानुसार गोकाक येथील रमजान बशीर अहमद बेन्नी याच्याबरोबर चार वर्षापूर्वी झाला ती दिसायला देखणी आणि सुंदर होती त्यामुळे त्याला ती आवडत होती पण तिच्या मनात काहीतरी वेगळेच होते तिचे लग्नाआधी महम्मद रजा याच्याशी प्रेम संबंध होते त्याच्याबरोबर तिने शरीर संबंधही ठेवलेले होते आता लग्नानंतर ती पती रमजानला सुख देत असली तरी तिच्या मनातून महम्मद रजा जात नव्हता यावर तिने मार्ग काढला होता तो म्हणजे ती काही ना काही कारण काढून माहेरी जात असे तिथे ती तिला प्रियकराबरोबर शरीर सुखाचा आनंद लुटता येत असे दरम्यान तिला मुलगा झाला आता तो अडीच वर्षाचा झाला आहे आपली पत्नी नेहमी नाराज असते माहेरी जाताना मात्र तिच्या चेहऱ्यावर आनंद दिसतो ती माहेरून येते तेव्हा अगदीच खुशीत असते म्हणजे तिला इथे काय दुःख असेल याचा विचार रमजान करत असे एकदा त्याने ती घरी नसताना तिचा मोबाईल चेक केला तेव्हा ती मोबाईल दिवसातून सात ते आठ वेळा एकाच नंबरवर बोलत असल्याचे दिसून येत होते ती त्याच नंबरच्या व्हॉट्सॲपवर चॅटिंग देखील करत होती तो नंबर त्याने आपल्या मोबाईलवरील ट्रू कॉलरवर टाकून पाहिला तर तो नंबर बेळगाव शहरातील रुक्मिणी नगर येथील महम्मद रजा इनामदार याचा असल्याचे समजले त्यावेळेपासून तो पत्नी सणावर संशय घेऊ लागला घरात दारू पिऊन येऊन तिच्याबरोबर भांडण काढून तिला मारहाण करू लागला तो तिला तुझे कोणाबरोबर कसले संबंध आहे सांग असे म्हणायचा ती कानावर हात ठेवत होती माझे कोणाशी काही संबंध नाहीत असे म्हणत होती पण तो काही तिचा पिछा सोडत नव्हता बेळगावला जाण्यासाठीही मनाई करू लागला माहेरी जायचे नाही गेली तर तिथे राहायचे नाही लगेच परत यायचे असे तो सांगत असे त्यामुळे सणाची चांगलीच कोंडी झाली होती तिला प्रियकराला भेटणे कठीण झाले त्यामुळे ती वैतागली तागली होती अखेरीस तिने सत्य काय ते पतीला सांगितले एकदा भांनात रागा रागा तिने कोणताही आडपडदा न ठेवता रमजानला सांगून टाकले की माझे लग्न अगोदर मोहम्मद राजा याच्याबरोबर प्रेम संबंध होते मी त्याला विसरू शकत नाही माझे लग्न तुमच्याबरोबर जबरदस्तीने लावून दिले आहे मी नावाने तुझी बायको आहे पण मनाने मात्र मी मोहम्मद राजा याचीच आज आहे आजही माझे त्याच्यावर खूप प्रेम आहे तिच्या तोंडून हे ऐकून रमजानच्या पायाखालची वाळू सरकली त्याचा खरा ठरला होता संशय पण आता काय करावे हे त्याला पटकन सुचेना तो सुन्न झाला जिच्यावर जिव्हा पाड प्रेम केले तीच पत्नी परपुरुषावर प्रेम करते त्याच्याशी संबंध ठेवते हे माहीत झाल्याने तो सैरभैर झाला ती त्याच्या मनातून उतरली पण त्याला आपल्या अडीच वर्षाच्या मुलाची काळजी होती या चुमुकल्याचे काय होणार या विचाराने तो नाईलाजाने शांत बसला पुढे काय करावे हे काही त्याला सुचत नव्हते पण आता सना मात्र बिनधास्त झाली होती रमजानला सगळे माहीत झाले होते पण तो काहीच बोलत नव्हता त्यामुळे तिचे चांगलेच फावले आता ती नवऱ्यासमोरच प्रियकराला फोन लावून मला भेटायला गोकाकला ये असे सांगत होती तिचा हा बाहेर ख्यालीपणा रमजानला खटकत होता पण तो काही करू शकत नव्हता त्याने ही गोष्ट सणाच्या आई वडिलांना सांगितली त्यांनी मुलीला चांगले वागण्याचा सल्ला देण्याऐवजी जावयालाच धमकावले आमची मुलगी तसली नाही तुम्ही तिच्यावर काहीतरी खोटा आरोप करत आहात उगाच मुलीची बदनामी करू नका सासू सासऱ्याच्या या बोलण्याने तो गप्पच झाला वास्तविक त्यांना मुलीचे सगळे कारनामे माहीत होते तरीही त्यांनी खोटे सांगून तिचे लग्न रमजानशी लावून दिले होते आता प्रेम प्रकरण उघड झाल्यानंतरही मुलीची पाठराखण करत ते जावयाला दोष देऊ लागले होते सणाचा बाहेरख्यालीपणा वाढतच चालला होता ती नवऱ्याला काडीचीही किंमत देत नव्हती त्याच्याबरोबर वारंवार भांडण काढून माहेरी जाऊन राहत होती आठ आठ दिवस ती माहेरी ती माहेरी राहत असे तिथे ती बर शारीरिक संबंध ठेवत होती मोहम्मद रजा ही तिला मनसोक्त भोगत होता लग्नाआधीही त्याने तिचा उपभोग घेतला होता लग्नानंतर ती येणार नाही असे त्याला वाटत होते पण ती पतीचा विश्वासघात करून येऊ लागल्याने तोही तिला आनंदाने भोगू लागला ती माहेर होऊन मनसोक्त सुख भोगून परत सासरी गोकाकला आली की नवऱ्याबरोबर तिचे भांडण ठरलेलेच असायचे तो कामावरून घरी येताना दारू पिऊन यायचा तिला शिव्या देऊन मारहाण करायचा हे नित्याचेच झाले होते तिलाही ते भांडण पाहिजेच असायचे कारण भांडणानंतर तिला माहेरी जाण्याची संधी मिळत असे या प्रकरणात पतीपत्नींची समजूत काढून संसार रुळावर आणण्यासाठी काही नातेवाईकांचा प्रयत्न सुरू होता रमजान नातेवाईक सांगतील ते ऐकायला तयार होता पण मात्र प्रियकर महम्मद राजा याला सोडायला तयार नव्हती तिला शरीर सुखासाठी तोच पाहिजे होता तर रमजानही तिला सोडायला तयार नव्हता कारण त्याला आपला संसार टिकवायचा होता मुलाकडे बघून तो गप्प राहत होता पण हे सणाला कळत नव्हते ती वेगळाच अर्थ काढत होती तिने त्याला अपमानित करणे सुरू केले होते ती पतीसमोरच प्रियकराला उघड उघड गोकाकला आपल्या घरी बोलावत होती मी कोणाला काही घाबरत नाही तू गोकाकला माझ्या घरी ये मी तुझीच आहे असे ती प्रियकराला सांगत होती पण तो सावध होता त्याला तिचा केवळ फुकटचा उपभोग घ्यायचा होता त्याला कोणतीही जबाबदारी नको होती त्यामुळे तिने कितीही बोलावले तरी तो काही गोकाकला येत नसे त्यामुळे सणास त्याच्याकडे जात होती आता तिच्या प्रेम संबंधाचा बोभाटा झाला होता त्यामुळे ती प्रियकराला सांगत होती आपण लग्न करू म्हणजे कोणाला घाबरण्याची गरज पडणार नाही तिचा प्रियकर मात्र लग्नाचे टाळत होता सणाला प्रेम करणारा पती समजला नाही तिचा केवळ वासना शमवण्यासाठी वापर करणारा प्रियकर मात्र तिला लाडका वाटत होता तो पती असावा असे तिला वाटत होते पण त्याला ती पत्नी म्हणून नकोच होती फक्त भोगदासी म्हणूनच तो तिच्याकडून सुख मिळवत होता पण हे फार काळ चालणारे नव्हते महिन्यापूर्वी ती नेहमीप्रमाणे रमजानबरोबर भांडण करून मुलाला घेऊन माहेरी आली ती आल्याबरोबर महम्मद रजा तयारच होता ती त्याच्याकडे जाऊ लागली दोघे मनसोक्त काम क्रीडा करू लागले आता मात्र तिला परत पतीकडे जायचेच नव्हते तेव्हा तिने स्पष्ट शब्दात सुनावले तुला मी पाहिजे असेल तर माझ्या नवऱ्याचा कायमचा काटा काढ त्याला आपल्या मार्गातून बाजूला कर तरच मी परत येणार नाहीतर मी काही बेळगावला येणार नाही तिने दिलेला हा दम ऐकून महम्मद रजा विचारात पडला ती खरोखरच आली नाही तर काय करायचे ती कितीही बेकार वागली तरी तिचा पती तिला समजावून घेतो ती त्याच्याकडे राहू लागली तर आपले काय होणार हा विचार तो करू लागला ती आपल्या हातून सुटता कामा नाही तिच्याशी लग्न करायचे नाही पण तिला भोगायचेही सोडायचे नाही असा विचार करून त्याने एक प्लॅन केला या कटात त्याने प्रेमिका सना आणि मित्र रोशन यांना सामील करून घेतले सनाने दिनांक दोन डिसेंबर दोन हजार बावीस रोजी पती रमजानला फोन केला मी तुमच्याबरोबर गोकाकला यायला तयार आहे तुम्ही मला बेळगावला न्यायला या असे ती म्हणाली आपली पत्नी गोड बोलू लागली यामागे काय कारण असेल या विचारात तो पडला तो चांगला माणूस होता चांगलाच विचार त्याच्या मनात आला त्याला वाटले की आपल्या पत्नीला पश्चाताप झाला असेल त्यामुळे ती आता आपल्याबरोबर व्यवस्थित संसार करायला तयार झाली आहे या विचाराने तो तिला आणण्यासाठी दुचाकी गाडीने गोकाखून बेळगावकडे निघाला पण तिच्या मनात वेगळाच डाव होता तिने त्याला दुसऱ्या मार्गाने बेळगावला येण्याचा सल्ला दिला त्यालाही हा मार्ग जवळचा वाटल्याने तो या मार्गाने यायला निघाला तो ज्या मार्गाने यायला निघाला त्या मार्गाची माहिती तिने प्रियकर महम्मद रजा याला दिली, आणि त्याचा मित्र रोशन जमीर दोघेही तयार होते ते दोघे रमजान येण्याच्या वाटेवरील जंगलातील रस्त्यावर दबा धरून बसले होते संध्याकाळी पाचच्या सुमारास रमजान हा तुम्हार बुद्धी जवळ पोहोचला होता रस्ता तसा निर्मनुष्यच होता एखादे दुसरेच वाहन येत जात होते वाटेवरील जंगलाच्या बाजूला महमद रजा आणि रोशन हे दोघे दबा धरून बसले होते त्यांची नजर रस्त्यावर होती त्या रस्त्यावरून रमजान दुचाकीने येत असल्याचे त्यांना दिसले तसे ते सज्ज झाले तो जवळ आल्यावर त्या दोघांनी त्याला अडवले रमजान आणि मोहम्मद रजा हे दोघेही एकमेकांना ओळखत होते काहीतरी भानगड आहे हे, हे रमजानच्या लक्षात आले तो दुचाकीवरून उतरून बाजूला झाला मला का अडवले अशी विचारणा केली मोहम्मद रजा त्याला म्हणाला की तू सणाला सोडून दे ती माझी प्रेयसी आहे मी तिच्याशी लग्न करणार आहे त्याचे हे बोलणे ऐकून रमजानला त्याचा राग आला तू माझ्या बायकोशी लग्न करणार आहेस काय असे म्हणत रमजानने त्याच्या रमजानशिलात लगावल्या तसा रोशन पुढे धावला त्याने धक्का देत रमजानला खाली पाडले तो खाली पडताच महम्मद रजा आणि रोशन हे दोघेही त्याला लाथाबुक्क्यांनी मारहाण करू लागले तो त्या दोघांना प्रतिकार करत असला तरी त्याची ताकद कमी पडली त्या दोघांनीही बाजूला पडलेला एक मोठा दगड उचलला आणि रमजानच्या डोक्यात घातला त्या सरशी रमजानचे डोके फुटून रक्तस्राव सुरू झाला तेवढ्यावरच ते, ते थांबले नाहीत त्यांनी तोच दगड पुन्हा उचलला आणि त्याच्या चेहऱ्यावर घातला यात त्याचा जागीच मृत्यू झाला रमजानचा चेहरा दगडाने ठेचून त्याची ओळख पटणार नाही याची त्यांनी दक्षता घेतली त्याचे काम तमाम झाल्यावर त्या दोघांनी आपल्या बाईकवरून तेथून काढता पाय घेतला तोपर्यंत अंधार झाला होता दुसऱ्या दिवशी तेथून येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना एका तरुणाचा मृतदेह रस्त्याकडेला पडला असल्याचे दिसले त्यामुळे नागरिकांनी या घटनेची माहिती मरिहाळ पोलिसांना दिली पोलिसांनी तातडीने देत घटनेची घटनास्थळी भेट पाहणी केली मयत तरुणाचा चेहरा दगडाने ठेसलेला असल्याने तो ओळखता येत नव्हता बाजूलाच त्याची गाडी पडलेली होती त्या गाडीच्या नंबरवरून तो रमजान बशीर अहमद बेननी असल्याची ओळख पडली त्यांनी या घटनेची माहिती त्याच्या घरच्या लोकांना देऊन घटनास्थळी बोलावून घेतले त्यांनी मयताची ओळख पटवल्यावर घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह गोकाक येथील शासकीय रुग्णालयात पाठवून दिला रमजानचा खून कुणी आणि कोणत्या कारणासाठी केला याचा तपास सुरू झाला त्यामध्ये रमजानच्या पत्नीचे महम्मद रजा याच्याबरोबर अनैतिक संबंध असल्याची माहिती मिळाली पोलिसांनी तिला ताब्यात घेऊन तिच्याकडे या घटनेची चौकशी केली पण ती उडवाउडीची उत्तरे देत होती त्यातच रमजानच्या मोबाईलवरती तिचाच शेवटचा कॉल आला होता आणि घटनेवेळी तिने महम्मद रजा यालाही फोन केल्याची माहिती मिळाली यावरून महिला पोलिसांनी तिला बोलते केले असता तिने गुन्ह्याची कबुली दिली आपल्या सांगण्यावरून प्रियकर महम्मद रजा इनामदार आणि त्याचा मित्र रोशन जमीर यांनी नवरा रमजान याची गेम केल्याचे सांगितले तिच्या सांगण्यावरून पोलिसांनी महम्मद रजा आणि रोशन जमीर यांना ताब्यात घेतले असता त्यांनीही गुन्हा कबूल केला रमजान बशीर अहमद बेन्नी वय अठ्ठावीस याच्या खून प्रकरणी त्याची पत्नी सना बेन्नी वय पंचवीस तिचा प्रियकर महम्मद रजा नूर महम्मद इनामदार वय पंचवीस राहणार सातवा क्रॉस नगर बेळगावी आणि त्याचा मित्र रोशन जमीर फिरोज शेख बावीस राहणार आसद खान सोसायटी बेळगावी याच्या विरोधात आय पी सी कलम तीनशे दोन चौतीस प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेली मोटारसायकल आणि रक्ताने माकलेले कपडे जप्त केले लग्ना अगोदरचे प्रेमसंबंध लग्नानंतर सुरू राहिले तर ते अनैतिक मानले जाते विवाहपूर्व संबंध विवाहबाह्य संबंध बनतात तेव्हा पतीपत्नीत वादाची ठिणगी पडल्याशिवाय राहत नाही अलीकडे पुरुषच नाही तर महिलाही वासनेच्या आहारी जाऊ लागल्या आहेत शाळकरी वयातच मुली प्रेमात पडतात शरीर संबंध ठेवतात पण बापाला ती स्वज्जवळ वाटते तिच्याबद्दल काही कानावर आले तरी आमची मुलगी तशी नाही असे सांगून ते मुलीची पाठ राखण करतात तिचे लग्नही लावून मोकळे होतात मुलगी ही आई बापाचा मान ठेवते ते सांगतील त्याच्याशी लग्न करते लग्नानंतर मात्र पतीला धोका देऊन प्रियकराची शय्यासोबत करते केवळ वासना शमवण्यासाठी ती प्रियकराला शरीर देते पण हे फार चालत नाही अनैतिक संबंधाची कधी ना कधी वाच्यता होतेच त्यातून संसार मोडतो काही वेळा पत्नीचा तर काही वेळा पतीचा खून पडतो बेळगावमध्ये अवघ्या पंचवीस वर्षीय विवाहितेने प्रियकराच्या मदतीने पतीचा खून केल्याची घटना घडली या सत्य घटनेबद्दलचे तुमचे मत कमेंट करून नक्की कळवा आणि हो अशाच प्रकारे सत्य घटना ऐकण्यासाठी या चॅनलला पुन्हा भेट द्या चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका सत्य घटनेसहित तोपर्यंत धन्यवाद